आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गुणकीत राष्ट्रीय पेयजल योजना काम पूर्णत्वास 3,85,00,000 निधी मंजूर. नागरिकांना मिळणार शुद्ध व मुबलक पाणी. हातकणंगले तालुक्यातील गुणकीत गेल्या अनेक वर्षांपूर्वी करण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन मोडकळीस आल्याने गुणकी ग्रामपंचायत मार्फत नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी पेयजल योजनेच्या कामास सुरुवात करण्यात आली. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गुणकी या गावात नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामास सुरुवात करण्यात आली होती. या योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या योजनेसाठी 1,75,000 लिटरची टाकी बांधण्यात आली आहे तर मेन लाईन, जॅकवेल, फिल्टर हाऊस इत्यादींचे काम पूर्ण झाले आहे. अंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे तर 3 किलोमीटर पर्यंतची मेनलाईन टाकण्यात आली आहे. ही योजना पुढील 25 वर्षांनंतरची लोकसंख्या विचारात घेऊन आखण्यात आली आहे. गुणकी या 11,000 लोकसंख्येच्या गावात आता या योजनेमुळे स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार असल्याने सर्वत्र ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे. येत्या काही दिवसात सर्वच अंतर्गत सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन गुणकी गावचे नेते राजवर्धन मोहिते यांनी महानकारी न्यूजशी बोलताना केले. महानकारी न्यूजसाठी गुणकीहून अभय बाळकुंजे.